मानकापुर पुलिस ने होली के दिन मानकापुर क्षेत्र में डकैती की तैयारी में संदेहस्पद स्थिति में घूम रहे आरोपियों को पुलिस ने हिरासत में लेकर आरोपियों से घातक शस्त्र बरामद किए हैं पुलिस मामले की आगे की जांच में जुटी है पेट्रोलिंग के दौरान पुलिस को गुप्त जानकारी मिली कि मानकापुर क्षेत्र में गणपति नगर हनुमान नगर में कुछ युवक संदेहा स्थिति में गाड़ी पर घूम रहे हैं और इसी जानकारी पर पुलिस की पेट्रोलिंग टीम ने तुरंत मौके पर पहुंचकर आरोपी तेजस और ओम रामावत को हिरासत में लेकर पूछताछ करने पर वो आरोपी टालमटोल के जवाब देने आरोप पुलिस को उन पर शक हुआ और पुलिस ने संदेह के आधार आरोप उनकी तलाशी ली आरोपी ने बताया की उसके कमर चाकू छिपा हुआ है और वो जिस गाड़ी से घूम रहा है वो गाड़ी भी चोरी की है यही नहीं रास्ते से घूमती हुई महिलाओं के आंखों में मिर्च पाउडर डालकर उनके पास से मोबाइल तथा कीमती गहने लूटकर फरार होने की फिराक में था ऐसी जानकारी आरोपी द्वारा दी गई पुलिस ने जानकारी मिलते ही तुरंत हरकत में आकर आरोपी तेजस के मंसूबों पर पानी फेर दिया पुलिस ने आरोपी से मिर्ची पाउडर चाकू रस्सी साथ ही घातक शस्त्र बरामद किए जिसमें आरोपी के साथ एक विधि संघर्ष बालक भी होने की जानकारी पुलिस द्वारा दी गई है फिलहाल विधि संघर्ष बालक फरार है मानकापुर पुलिस इस मामले के आगे की जाँच कर रही है आम्ही सात तारखेला धुलिवंदन होतं सात तारखेला आम्ही सगळेजणच पेट्रोलिंगला निघालेलो होतो त्याच्यामध्ये डी बी पथकालासुद्धा सेपरेट पेट्रोलिंग होती आणि आमची पण असं पेट्रोलिंग दरम्यान संध्याकाळी सतराशे वाजताच्या दरम्यान आम्हाला एक संशयित मुलगा फिरताना गाडीवर आढळून आला त्याची विचारपूस केली असता आम्हाला असं माहिती पडलं की त्याच्या कमरेमध्ये चाकू पण मिळाला आम्हाला आणि ती गाडीसुद्धा व्हेरीफाय केली तर ती चोरीच असल्याचाच आम्हाला संशय आला मग आम्ही त्याला आणखीन चांगली विचारपूस केली तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं की ही जी गाडी तो चालवत आहे ती सदरच्या हद्दीतून त्यांनी चोरी केलेली आहे आणि त्याच्याजवळ चाकू पण मिळून आला मग आम्ही त्याच्यावर कारवाई केली आणखीन विचारपूस केली असता त्याला त्या दरम्यान तर त्यांनी आम्हाला कपिलनगर हद्दीतून सदरमधून खदान आणि हुडकेश्वरमधून त्यांनी गाड्या चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं अशा त्यां आमच्याकडे नेकून सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत मुलगा हा इकडे तिकडे फिरत राहायचा त्याने मिरची पावडर टाकून मोबाईल सुद्धा म्हणजे त्याचा प्रयत्न असतानाच गुन्हे आमच्याकडे दाखल आहेत की मिरची पावडर तो लेडीज असे फिरताना मोबाईलवर बोलत असतात मग त्या मुलींचे जे बाया अस आहेत याच्यात मिरची पावडर टाकायचं आणि मोबाईल घेऊन घ्यायचं असं त्याचा तो कायम त्याचा एक मोडच होती ती कामाची तर त्याच्या प्रकारचे आमचे दोन गुन्हे उघडतीस आलेले आहेत आणि इतर पोलीस स्टेशनचे वाहन चोरीचे गुन्हे उघडतीस आलेले आहेत त्याच्याकडून हा जो हे करायचा जेव्हा मिरची पावडर टाकायचा तेव्हा एक विधी संघर्षग्रस्त बालक पण त्याच्यासोबत आहे मायनर मुलगा त्याचा पण अजून शोध घेणं बाकी आहे आम्ही पुढील तपास करीत आहोत आरोपीचं नाव आहे तेजस उर्फर ओम अंबर रामावत नाव आहे एकवीस वर्ष आहे तो कळमेश्वर हद्दीमध्ये राहतो पण हल्ली मुक्काम इथेच आहे हनुमान मंदिर जवळ मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे सध्या कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ केिजा देशमुख बी सी एन न्यूज नागपूर